नमस्कार एक सप्टेंबरची यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावामध्ये घडलेल्या एका दुर्घटनेची बातमी यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावामध्ये एका शेतकऱ्यावर शेतात बैलजोडी घेऊन जात असताना विद्युत तार पडले यात शेतकऱ्याचा आणि त्याच्या एका बैलाचा त्यात मृत्यू झाला आहे ही घटना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी शेतशिवारात धाव घेतली यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावातील शेतकरी यशवंत कामा महाजन वय पासष्ट हे बैलजोडी घेऊन आपल्या शेतशिवारात शेती कामासाठी जात होते दरम्यान चिखली बुद्रुक शेतशिवारातच अचानक बैलजोडी जात असताना त्यांच्या बैलजोडीवर विद्युत तार तुटून पडला या अपघातात यशवंत कामा महाजन वय पासष्ट हे जागीच ठार झाले व त्यांच्या बैलजोडीतील एक बैल जागीच ठार झाला सदर घटनेनंतर जोरात आवाज आल्याने त्याच भागातील शेतात असलेले संदीप महाजन राहणार चिखली बुद्रुक या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि घटना पाहून तातडीने गावात नागरिकांना माहिती दिली तसेच फैदपूर पोलिसांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली व विद्युत वितरण कंपनीला माहिती देऊन या भागातील वीज पुरवठा हा बंद करण्यात आला एकूणच अतिशय दुर्दैवी ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमध्ये एका पासष्ट वर्षीय शेतकऱ्याचा जीव गेला आहे व एक बैल ठार झाला आहे पुढील कारवाई फैजपूर पोलिसांच्या वतीने केली जात आहे